वृक्षारोपण, झाडांचे महत्व। तर झाडे ही इतकी महत्वाची आहेत आयुष्यात या जगासाठी, वातावरण टिकवण्यासाठी आणि मनुष्याला जगण्यासाठी झाडांचे महत्व खूप मोठे आहे, त्यांचे योगदान खूप मोलाचे आहे। त्यामुळे सर्वांनी झाडे लावली पाहिजेत, कारण झाडांपासूनच ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळेच माणूस जगू शकतो। आणि सध्याच्या काळात तर झाडांची इतकी आवश्यकता आहे की त्यामुळे काहीच चालणार नाही। तर आमचा आजचा हा स्पेशल रिपोर्ट जो आहे तो झाडांचे महत्व याबद्दल सांगण्यासाठीच आहे। तर आमच्या सोबत आहेत ग्रीन सेव्हियर असोसिएशनचे फाउंडर समीर मजली सर, ज्यांनी आतापर्यंत हजारोंच्या संख्येने वृक्षारोपण केलेलं आहे। तर आम्ही आता त्यांच्याशी संवाद साधूया की झाडांचे महत्व आणि वृक्षारोपण करण्यामागचा उद्देश काय असायला हवा आणि त्यासाठी जनतेने सुद्धा कसे प्रयत्न करायला हवेत। नमस्कार सर। नमस्कार। आता सर, तुम्ही ग्रीन सेव्हियर असोसिएशनचे फाउंडर आहात, वृक्षारोपण तुम्ही केलंय, आतापर्यंत तुम्ही 40,000 अधिक वृक्षारोपण केलेले आहेत, तर मग याबद्दल तुम्हाला प्रोत्साहन कसे भेटले, तुमची सुरुवात कशी झाली? प्रोत्साहन निसर्गाकडनंच भेटत, पण त्याच्यासारखं प्रोत्साहन दुसरीकडनं अनेक होत नाहीत। 2016 साली मार्चच्या महिन्यामध्ये बेळगावात टँकरची किंमत जवळजवळ 800 रुपये होती पाण्याच्या टँकरची, आणि असंच सकाळी फिरायला गेल्यावर चालता चालता विचार आला की ह्या 2015 साली पाऊस पडला नव्हता, तर ह्या वर्षी पाऊस पडला नाही तर काय होईल। मग दुसरा विचार असा आला की पाऊस पडायसाठी काय करायला पाहिजे, तर शाळेत कुठेतरी आपण सगळे शिकतो की पाऊस पडायसाठी झाडं लावायला पाहिजे। हा तो शाळेतला एक छोटा जो विचार होता तो घेऊन हा कार्यक्रम सगळा सुरू झाला की फेसबुकवरती टाकलं आणि 10 लोक गोळा झाली आणि पहिली 25 झाडं लावली गेली। मग तिथनं आमच्याबरोबर एक मेंबर होते हिशोबकर म्हणून, व्यंकटेश हिशोबकर, त्यांनी सहज सुचवलं की आपण हा कार्यक्रम दर रविवारी करूया। मग तेव्हापासून आम्ही दर रविवारी तो कार्यक्रम करत आहोत की 2016 एप्रिल 10 तारीख त्याच्यापासून दर रविवारी ग्रीन सेव्हरची जी टीम आहे ते कुठे ना कुठे जाऊन झाडं लाव झाडे जोपासणे याच्यावरती काम करत आहेत। जवळजवळ 270 रविवार वगैरे काय तर झाले असतील, आकड्यात आम्ही हरवलंय या कोरोनामुळे। खरं कोरोनामुळे आपण सगळेच हरवलेलो आहोत, आणि ह्या सगळ्या हा सगळा जो आपण घोळ घातलेला आहे, हा सगळा जो घोळ आपण गेल्या 50-60 वर्षांमध्ये घातलेला आहे, त्यातनं एकच मार्ग आहे की प्रकृतीला समजून घेणे। म्हणजे सुरुवातीला आम्ही पण नुसतं झाडं लावत होतो, पण झाडं लावण्यापेक्षा जास्त म्हणजे प्रकृतीला समजून घेणे, आणि ह्या पूर्ण प्रकृतीमध्ये आपलं जे स्थान आहे ते समजून घेणे हे खूप गरजेचं आहे। आपल्याला सगळ्यांना वाटतं की ही जमीन माझ्या मालकीची आहे, हा प्लॉट माझा आहे, हे घर माझं आहे, खऱ्यात बघितलं तर आपलं कायच नाही आहे। शेवटी हे सगळं धरती मातेचं आहे, आणि त्याला आपण जर रिस्पेक्ट दिली नाही तर आपल्या पुढच्या पिढीला खूप कठीण होऊन जाईल। मग त्या दृष्टिकोनातनं अभ्यास करत करत आमची वाटचाल अशी पुढे चालू आहे। मग सर, सुरुवातीला कुठल्या भागामध्ये बेळगावमध्ये पहिला वृक्षारोपण करण्यात आला? सुरुवातीला नाही, बरेच दिवस आम्ही फक्त प्रायव्हेट कंपाऊंडमध्ये झाडं लावत होतो, कारण पब्लिक जागेत झाडं लावली तर बऱ्याच मजेशीर गोष्टी होतात। एक, लोक रोपं काढून घेऊन जातात असं पण आढळून आलं। पहिलं आम्हाला वाईट वाटायचं, नंतर विचार केला की कुठेतरी जाऊन लावतच आहेत त्यामुळे चालतंय। दुसरी गोष्ट म्हणजे येता जाता चालता फिरता असं उपटून बाजूला टाकून देतात, का माहीत नाही। म्हणजे चालता चालता अशा पण आम्ही बघितलेलं की चालता चालता एखादं सुरी किंवा आणखीन काय असलं नाही, टोकेरी काय हातात असलं की ते घेऊन झाडावरती असे कच पडत जाणे वगैरे, अशा मजेशीर गोष्टी लोक करत असतात, का अजूनही मला त्याचं उत्तर सापडलं नाही। किंवा मग गुरं म्हणजे गाई म्हशी वगैरे चरायला येतात तेव्हा त्यांच्याकडनं त्याचं नुकसान होतं, त्यामुळे आम्ही प्रायव्हेट खाजगी कंपाऊंडमध्ये तेवढं लावतो। मग शाळा कंपाऊंड झाल्या, देवळाचे कंपाऊंड झाले, कॉलेज कंपाऊंड झाले, फॅक्टरी प्रिमायसिस झाली, पुढे जाऊन बेळगाव एअरपोर्टवरती आम्ही झाडं लावलेली आहेत। आतापर्यंत जास्तीत जास्त भर जो होता तो प्रायव्हेट प्रॉपर्टीवरती होता, अजूनही तोच आहे, खरं जरा वेगळ्या गोष्टीचा पण प्रयत्न चालू आहे। आता सर्वात मोठा आकडा झाडांचा केव्हा होता, म्हणजे केव्हा तुम्ही जास्तीत जास्त वृक्षारोपण केलं?
2019 साली डिसेंबरमध्ये बेळगाव एअरपोर्टवरती दोन तासामध्ये 850 लोकांनी 5100 झाडं लावली होती आणि त्याचं आता बऱ्यापैकी मोठं असं छोटं जंगल झालेलं आहे. तर ते आमचा सगळ्यात मोठा प्रकल्प होता आतापर्यंत. ओके, मग किती सर लोक आहेत तुमच्या सोबत या प्रकल्पामध्ये? आमची एक जी टीम आहे त्यात 60-70 लोक आहेत जी दर रविवारी येतात. आणि असा जेव्हा एखादा मोठा उपक्रम घेतला जातो तेव्हा त्यात शाळा, कॉलेज, रोटरी, लायन या सगळ्या संस्थांमधनं लोक असं मिळून व्हॉलंटिअर्स आम्हाला लागतील तसं या सगळ्या व्हॉलंटिअर्सनी खूप मदत केलेली आहे. मग सर आता जसं की आता तुम्ही पाहिला की इमारती बांधल्या जातात, कुठलेही कारखाने काही पण काम आहे जिथे त्या ठिकाणी झाडांची तोड केली जाते, मग त्या ठिकाणी तोड करणे गरजेचे आहे, ते टिकवून सुद्धा आम्हाला बांधता येतं. आता रस्ते बांधण्यासाठी सुद्धा बाजूची झाडे कट केली जातात. असे ग्रामीण भागांमध्ये खूप ग्रामीण रस्ते करायला जातात किंवा सिटीमध्ये सुद्धा झाडे कट केली जातात जी आधी किती तर वर्षापासूनची झाडे आहेत जी आपल्याला अजूनपर्यंत सावली देत आली आहेत, तर त्यांना ते कट केलं जातं. मग हे असं करणं गरजेचं आहे म्हणजे पुढे डेव्हलपमेंट करण्यासाठी म्हणून झाडांची कत्तल करणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला? माझ्या मते आपली जी सौंदर्याची व्याख्या आहे त्यातच कुठेतरी चूक आहे. एखादा चांगला रस्ता म्हणजे काय? की आजूबाजूला काही नाही, त्याच्यावरती काही कचरा पडलेला नाही, कॉर्नर टू कॉर्नर पूर्ण या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत सिमेंट घातलेला आहे, एकही पान पडलेलं नाही आहे. कारण आपण पानाला कचरा म्हणतो ना. तर निसर्गाची मातीची निर्मिती करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला पण आपण घाण जेव्हा म्हणायला लागलो तिथंच आपलं कनेक्शन कुठेतरी त्याबरोबर चुकलं. पण हा सगळा आपला परदेशातनं आपल्याकडे आयडिया आलेला आहे. जसं युरोपमध्ये आता तुम्ही गेला तर मोठ्या गावांमध्ये शहरांमध्ये जास्त झाडं सापडत नाहीत, जी झाडं आहेत ती गावाच्या बाहेरच आहेत. मग शहरामध्ये काय असतं की पेवर घातलेले आहेत, कॉन्क्रीट घातलेले आहे कोपऱ्यापासून कोपऱ्यापर्यंत, स्वच्छ करायला फार सोपं जातं. या सगळ्याचा परिणाम युरोपमध्ये ऑलरेडी ती लोक भोगत आहेत. युरोपमध्ये पूर्वी जे तापमान असायचं त्याच्यापेक्षा आता खूप अधिक झालेलं आहे. मलेरिया जो युरोपमध्ये कधीच नव्हता तो आता युरोपमध्ये मलेरिया पण आलेला आहे. पण हा आपला विचार करणे तिथं जे सुंदर वाटतं ते आपल्याकडे येऊन करणं याला काही अर्थ नाही आहे. आणि खूप सोपं आहे की असं म्हणणं की सरकार हे करतंय किंवा आणि कोण हे करतंय, कॉन्ट्रॅक्टर लोक हे असं करतात. पण तुम्ही बघायला पाहायला गेला तर बेळगावमध्ये असे किती कंपाऊंड आहेत की ज्यांच्या घरामध्ये आजूबाजूला थोडी जागा आहे, पूर्वी जिथं झाडं असायची पाला पडलेला असायचा त्या पाल्यात लहानपणी आम्ही खेळत होतो. आता तिथं सगळीकडे पेवर आणि सिमेंट घालून टाकलेलं आहे, पाणी मुरायला जागाच नाही आहे. पाणी मुरायला जागा नाही आहे, झाडं लावायला जागा नाही आहे. आणि सगळीकडे आपण आपल्या डेव्हलपमेंटची व्याख्या जी आहे ती घेऊन फिरत आहोत. त्यांनी बेळगाव शहर काय सगळीकडे पूर्ण देशभर पूर्ण जगभर खूप नुकसान झालेलं आहे. आणि ह्याच्यासाठी नुसती झाडं नव्हे मोकळी जमीन हे पण महत्वाची. म्हणजे नुसती झाडं लावून ही समस्या सुटेल असं नाही, कुठे लावावी, कुठली झाडं लावावी, का लावावी या सगळ्या गोष्टींची समज पाहिजे. त्यामुळे प्रकृतीमध्ये आपली जागा समजून घेणं आणि त्याप्रमाणे आपण आपला जो राहणीमान आहे त्याप्रमाणे ठेवणं. की एखाद्या झाडाची पानं पडत असतात, त्या पानांचं खत होत असतं, त्या खतानेच ते झाड परत वाढत असते. पण पानं पडल्यावरती लोक काय म्हणतात, कचरा. आता बेळगाव शहरामध्ये बदामाचं झाड आहे, एक बदामाचं झाड खूप छान आहे शहरात लावायला. पण लोकांची अशी कंप्लेंट आहे की त्याची पानं गळतात आणि पानं गळत आहेत म्हणून ऍप्लिकेशन देऊन झाड कापा म्हणून सांगतायत. तर आपला जर विचार असा राहिला तर त्याचे परिणाम पण आपल्याला भोगायला लागणार आहेत. तसं म्हणजे असं काय घडलंय का असं की कोणी केलंय की हा आहे झाडांमुळे कचरा व्हायला येतो, आम्ही कंप्लेंट केले होते? भरपूर जास्तीत जास्त घरा झाडांची कंप्लेंट जास्तीत जास्त ही आहे की त्यांच्यामुळे आमच्या कंपाऊंडमध्ये कचरा होतो. सगळ्यात मोठी कंप्लेंट. ओके, मग सर ते तुम्ही कसं महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला त्यांना? एक सुरुवातीला आम्ही खूप प्रयत्न केला महत्व पटवून देण्याचा. मग सर्रास सगळीकडेच हे चालू आहे, त्यामुळे आम्ही आमच्या संस्थेमध्ये जास्तीत जास्त लोक भरती करून घेऊन त्यांना त्याच्याबद्दल जागृत करून त्यांच्याकडनं इतर लोकांपडे तो संदेश
पोचवायचा प्रयत्न केलेला आहे. पण सर्वसामान्य लोकांमध्ये बघितला तर माझ्या घरासमोर एक झाड आहे ते कापल्याने माझं काय नुकसान होतं, परिसर पर्यावरण हे सोडून द्या, मला काय त्रास होणार आहे हा पण विचार नाही आहे. म्हणजे झाडांचं महत्व हे फक्त उन्हाळ्यात कळतं ना, एरवी ती अडचण असते. उन्हाळ्यात मला सावलीमध्ये जेव्हा गाडी लावायची वेळ येते तेव्हा मला झाडाची आठवण येते. उन्हाळ्यात रस्त्यावर चालत जाताना एखाद्या झाडाच्या सावलीत थांबणं दुपारी जे छान वाटतं ते जेव्हा नसतं तेव्हा कळतं. आणि सगळीकडे आपण जाऊन वरती प्लास्टिकची शीट घालणं हा काय, हे काय उत्तर नाही झालं ना. बघा निसर्ग कसा आहे सर, आता जसं की पाहिलोय मी कित्येक वर्ष झाली, 7-8 वर्ष तरी झाले तर व्यवस्थितरित्या पाऊस पडत नाहीये. मग ते कुठं ना कुठं ते झाडांची कत्तल करणं आणि व्यवस्थित झाडं नसल्यामुळे, तेवढं ऑक्सिजन नसल्यामुळे ते पाऊस सुद्धा पडणं परिणाम आणि याच्यामुळे शेतकऱ्यांना समस्या होतात, सामान्य जनतेला समस्या होतात, अनेक नुकसान होतं, अन्नधान्याचं नुकसान होतं. मग याला कुठंतरी माणूसच जबाबदार आहे असं काय वाटतं तुम्हाला? पावसाचा जर आपण विचार केला तर बेळगाव शहर, म्हणजे आम्ही पण तोच विचार केला की पहिल्यांदा आपल्याला छान वाटायचं की बेळगाव शहरामध्ये खूप झाडं असावी ज्यांनी खूप सावली असेल आणि खूप पक्षी येतील आणि फळं मिळतील आणि वारं असेल आणि तापमान जरा थोडं थंड राहील वगैरे सगळं विचार आला. पण नंतर अभ्यास केल्यावर आढळून आलं की बेळगाव शहरामध्ये जे वातावरण आहे त्याची निर्मिती कुठनं होते, कशामुळे होते, ते बेळगाव शहरातच होते का, तो एक भाग झाला. पण भारतात जे केरळपासून ठरतं की भारत देशभर बाकीकडे पाऊस कसा पडतो आणि पश्चिम घाटामध्ये 1970 तुलनेतनं आज बघितला तर माझ्या मते फक्त जवळजवळ 30% ओरिजिनल जे जंगल होते ते शिल्लक आहेत. बाकी सगळी जंगल तोडून आम्ही रस्ते तर केलेले आहेत, डॅम तर बनवलेले आहेत, रिसॉर्ट तर तयार केलेले आहेत. म्हणजे 10 एकर जागा घ्यायची, 20 एकर घ्यायची, जंगलात जंगल पूर्ण साफ करायचं आणि तिथं लॉन लावायचं. बर, तिथं 4 पर्यटक येतात त्यांना कदाचित त्यात बसायला खेळायला छान वाटत असेल, पण त्याचा पर्यावरणावरती काय परिणाम आहे आणि आजूबाजूच्या गावांमध्ये जे हवामान होईल त्याच्यावरती काय परिणाम आहे याचा कधीच विचार केला जात नाही. झाडे तोड अशी केली जातात पण झाडांमुळे आपल्याला औषधी भेटतात, मुख्य म्हणजे ते आहे. आता जसा की पाहिला की कोरोनानं सर्वत्र हाहाकार माजून ठेवला, लाखोंच्या संख्येने लोक मृत्युमुखी पडले. मग कोरोनाच्या वेळी सर्वात महत्वाचं म्हणजे ऑक्सिजन होतं, ऑक्सिजन पाहिजे होतं लोकांना मोठ्या प्रमाणात, मग ते भेटू शकलं नाही. मग ती झाडतोड केल्यामुळे त्याला माणूसच जबाबदार राहिला आणि माणसाच्या जीवावरती बेतलं, निसर्गाशी त्यांनी काहीतरी खेळ केला झाडतोड करून म्हणून. मग याबद्दल काय म्हणाल तुम्ही? कोरोना हा निसर्गाशी खेळ केल्यामुळे आलेला आहे हे सत्य आहे. कोरोना गेल्या 10 वर्षांमध्ये जवळजवळ 5 अशा प्रकारचे रोग आपल्याला भेटलेले आहेत, सार्स असो, निप्पा असो, आणखीन सगळे असे एकंदर 5 नमुन्याचे, त्यात कोरोनाने मात्र सगळ्यात मोठा हाहाकार मारला. तर होतंय कसं की आता आपण म्हटलं जातं की कोरोना जो आहे तो वटवाघुळापासून त्याची निर्मिती झाली, मग तो माणसाकडे पोचला कसा? आज समजा एक जागा आहे तुमच्या शहरामध्ये असो किंवा जंगलामध्ये असो जिथं वटवाघुळ राहत आहेत, ती झाडं जर तुम्ही कापली तर ते जाणार कुठे? मग ते तुमच्या पर्सात येणार, आणखीन कुठे तर आजूबाजूच्या तुमच्या भागातून ती राहायला लागली की बॅक ड्रॉपिंग्स जे म्हणतो त्यांनी केलेली घाण जी म्हणतो ती जेव्हा पृथ्वीत पडेल त्यातनं उंदीर, मांजर, कुत्री ह्यांच्याकडनं हा रोग आपल्याकडे येऊ शकतो. ही एक पद्धत झाली, म्हणजे असं एक पण घडू शकतं. तर पूर्वी कसं व्हायचं की दाट जंगल असायचे आणि त्यात प्राणी असायचे आणि माणसं सगळे जंगलाच्या बाहेर गावामध्ये असायची, खूप छान अंतर असायचं त्याच्यामध्ये आणि त्या अंतराबद्दल आपल्याला रिस्पेक्ट होती. आपण इथली तिथं जात नव्हती आणि तिथले पण इथं येत नव्हते, त्यामुळे तिथले रोग तिथंच राहायचे आणि इथले रोग इथंच राहायचे. आपण असा विचार केलेला आहे की पटवागोळापासून माणसांना किती रोग आला, आपण असा कधी विचार केला नाही की माणसांचे रोग किती पोचले असतील त्यांच्याकडे. जसं कॉलेरा वगैरे आपल्याकडे जे रोग आहेत जे त्या प्रजातींमध्ये कधीच नसतील ते आपल्याकडनं पण तिकडे जाऊ शकतात. तर हे जे अंतर होतं
हे समजून घेऊन ते आता कोकणामध्ये देवराईची पद्धत असते की त्या भागात म्हटलं जातं की गावचे सगळे देव तिकडं राहत असतात, त्यामुळे तिथलं एक झाडाची फांदी पण तोडली जात नाही. असं जगभर होतं, आपल्या पूर्वजांनी करून ठेवलं होतं ते की आपले देव तिकडे जंगलात राहतात, त्याची काळजी घ्या, ते व्यवस्थित असले तर आपण सगळे व्यवस्थित राहू. त्याच्यामागे खरा अभ्यास असा होता की तिथले प्राणी तिकडे राहतील, आपण इकडे राहू, आणि ओव्हरलॅप झाला नाही त्यामुळे तिथले रोग इकडे येणार नाहीत. इथपर्यंत विचार आपण कधी करतच नाही. तर कोरोना आला हा तिथून आणि आला हा आपल्यामुळे निसंदेह. असे आणि किती कित्येक रोग असतील जे तिकडे आहेत, आपल्याला त्यांची समज नाही, आणि आपल्याकडे पण आहेत जे तिकडे जाऊ शकतात. हा दोन्ही बाजूंनी विचार व्हायला पाहिजे. ऑक्सिजन हा एक भाग झाला. आपण जेव्हा झाडाबद्दल आपण आपल्या का सगळ्यात मोठी चूक कुठे झाली माहितीये का, आपण प्रत्येक गोष्टीचा ह्याच्यापासून मानवाला काय फायदा इथनं सुरुवात करतो की झाडामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो हा एक भाग झाला. नाही, झाडांमुळे आणखीन 100 गोष्टी होत असतात. तर त्या 100 गोष्टी कुठल्या हे सगळं आपल्याला माहित पाहिजे ना. की झाडांमुळे ऑक्सिजन मिळतो एक भाग झाला. दुसरं, झाडांमुळे कार्बन डायऑक्साईड जो आहे ते झाडं शोषून घेतात, त्यापासून ते स्वतःचं जेवण बनवतात. झाडांवरती पक्षी राहतात, कीटक राहतात. झाडांमुळे पृथ्वीमध्ये पाणी मुरतं, पाणी जिरतं. झाडांमुळे जमीन एवढी तापत नाही, जास्त तापली जमीन की काय होणार, समुद्राच्या आजूबाजूचा जो जमिनीचा भाग आहे तो जास्त तापला की वादळाची निर्मिती होते. पूर्वी पश्चिम घाटाच्या बाजूला अरबी समुद्रात वादळ नसायचंच, आता दरवर्षी 1 ते 2 वादळ अरबी समुद्रात येतात. तर त्यात सगळे आले, ही झाडं आली, ही झुडपं आली, छोटे छोटे गवत आले वेगवेगळी, तर या सगळ्यांचा मिळून एक असा परिणाम असतो की ज्यांनी पृथ्वीचं संतुलन साबूत राहतं. आणि त्याच्यात जेव्हा बिघाड होतो तेव्हा बाकीच्यांना जसा त्रास होतो तसा आपल्याला पण होतो. आता सर, जसं की पाहिला की नदी काठाच्या काठावर झाडे असतात, तर त्यांचं एक कारण आहे की नदी काठावर म्हणजे आता महापुराची समस्या दरवर्षी उद्भवत आहे लोकांना, सर्वत्र सर्व देशांमध्ये सर्व राज्यांमध्ये महापूर येण्याची समस्या तर दरवर्षीचीच चालू झाली आणि त्यामुळे खूपच हानी होत आहे. आणि त्याला सुद्धा मनुष्य जबाबदार आहे, कारण कसं झालंय, नदी काठावर जी झाडे लावली जातात त्यांची जी मुळं असतात ती पाणी शोषून घेतात, ती बाहेर जायला देत नाही, त्यामुळे रोडवर पाणी येण्याची शक्यता नसते. मात्र आता कसं झालंय, झाडतोड केल्यामुळे नदी काठावरील ते त्यांची सीमा पार करून पाणी बाहेर पडालंय आणि ते मग घरात शिरायचं, नुकसान व्हायचं, महापूर यायचा, अनेकांचे जीव जायचे असं होतंय. मग नदी काठावरची तरी झाडं ऍटलिस्ट ठेवा म्हणून तुम्हाला काय सांगायचं आहे? ठेवायला सगळीच झाडं ठेवा असं सांगायला पाहिजे, पण कुठेतरी आपल्याला हे संतुलन हे स्थापित केलं पाहिजे. आता महापूर जेव्हा असतो ना त्याची मजा कशी आहे सांगतो तुम्हाला, की त्याला अनेक कारण असतात. तुम्ही म्हटला ते एक कारण की जसं पश्चिम घाटामध्ये पूर्वी खूप झाडं असल्यामुळे पश्चिम घाटातनं उगम पावणाऱ्या नद्या ज्या होत्या त्यांना जवळजवळ वर्षभर पाणी असायचं, कारण झाडं आणि त्यांची मुळं मिळून पाणी धरून ठेवतात आणि ते सावकाश सावकाश ते पाणी सोडलं जातं आणि वर्षभर त्या नदीला त्यामुळे पाणी भेटतं. आता ते कमी झालेलं आहे, जानेवारीच्या महिन्यामध्ये नदीमध्ये पाणी गायब झालेलं असतं. एक भाग झाला. पूर्वी कसं व्हायचं की पूर्ण घाट भरून झाडी असल्यामुळे थोडा थोडा पाऊस पडत पडत जायचा आणि प्रत्येक कुठलाही भाग असा नसायचा की जिथं ढग फुटी होईल. आता शेकडो एकर जमीन तुम्ही साफ केला तर त्याच्यावरनं जे जाणारे ढग आहेत त्यांना झाडांपासून जे ढगात दोन प्रकारचं पाणी असतं, एक समुद्रातनं घेतलेलं पाणी असतं आणि एक झाडातनं घेतलेलं पाणी असतं. जोपर्यंत झाडातनं घेतलेलं पाण्यामुळे ते जग ढग पुरेसे जड होत नाही तोपर्यंत पाऊस पडत नाही. तर जर संपूर्ण भागामध्ये जर झाडी असली तर सावकाश 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 पाणी जसं जसं चढत जाईल तसं ते थोडा थोडा पाऊस पडत जातं. आता मधलं जर जंगल गेलं तर तेवढंच पाणी गोळा करायला त्या ढगांना जास्त अंतर द्यायला लागतं आणि एकीकडे पोचल्यावरती पूर्ण पाणी जमल्यावरती ढग फुटी होते. आता पूर्वी अलीकडच्या मागच्या वर्षीची गोष्ट, हुक्केरीमध्ये ढग फुटी झाली, त्याच्याबद्दल
आपल्या पूर्वजांनी कधी ऐकलं पण नव्हतं आणि कधी बोलले पण नव्हते ते, की अशा भागांमध्ये ढगफुटी व्हायला जिकडे कधीच ढगफुटी होत नव्हती. आता डोंगर आहेत तिथे ढग अडकले आणि ढगफुटी झाली हे मी समजू शकतो, पण हुक्केरीमध्ये ढगफुटी म्हणजे थोडं जास्त झालं आणि आपलं गणित कुठेतरी चुकतंय की एका तासामध्ये एवढा पाऊस येतो की गुडघाभर पाणी हुक्केरीच्या शहरामध्ये, हुक्केरी शहरामध्ये रस्त्यावर, म्हणजे ह्याची कल्पनाच कधी कोणी केली नसणार. बेळगावात काय होतं, आता पाऊस जेव्हा पडत नाही तेव्हा पडतच नाही आणि जेव्हा पडतो तेव्हा असा पडतो की हा हा कार होतो गावात. पूर्वी बेळगावमध्ये 10 इंच पाऊस पडला तर पूर येत नव्हता, आता बेळगावमध्ये माझ्या मते 4 ते 5 इंच पाऊस पडला तरी पहिला मजला बुडून जातो, कारण पाणी मुरायला जागाच नाही आहे. झाडं जी होती ज्याच्यामुळे पाणी जमिनीत मुरत होतं ती झाडं पण नाही आहेत. आणि ह्यात सगळ्यांचा दोष म्हणू शकत नाही पण बेजबाबदारपणा डेफिनेटली आहे, कारण बरीच लोक ह्यात जी सामील आहेत त्यांना नेमकं काय करावं याचं ज्ञान नाही. मग सर तुम्ही आता तुमच्या बाजूने तुमच्या असोसिएशन कडून ज्या कुठल्या ठिकाणी झाडांची कत्तल होत असेल तर ते थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय? झाडांची कत्तल जिथे होते तिथं थांबवण्याचा प्रयत्न आम्ही करायला जात नाही, कारण एक आराखडा असतो त्याप्रमाणे त्यांचं काम चालू असतं आणि त्याच्याबरोबर आम्ही काम करत बसलो तर आमचा पूर्ण वेळ आणि पूर्ण एफर्ट त्यातच जाईल. त्यामुळे आम्ही काय केलेलं आहे की आमचा जो फोकस आहे तो झाडं लावण्यावर आहे, त्यामुळे होईल तेवढी जास्तीत जास्त झाडं रविवारच्या दिवशी किंवा इतर दिवशी पण लावणे. जसं आपण आता एक प्रोजेक्ट आम्ही घेतलाय त्याचं नाव आहे 1 मिलियन ग्रीन्स, OMG. नवीन पिढीसाठी थोडंसं नाव चांगलं ठेवावं लागतं, त्यामुळे पूर्वीसारखं सांगितलं नाव वृक्षारोपण म्हटलं तर कोण येत नाही, पण नवीन पिढी सांगितलं OMG करायचं म्हटल्यावर जरा छान वाटतं त्यांना. तर OMG म्हणजे 1 मिलियन ग्रीन्स. तर येत्या 5 वर्षात बेळगावजवळ झाडं मोठी लहान झाडं लावली जाते. तर मग आता तुमच्याकडून जनतेला काय संदेश द्यायचा आहे झाडांच्या बद्दल, वृक्षारोपण करण्याबद्दल? सगळ्यात मोठा संदेश तो आहे जो मी पहिला सुरुवातीला सांगितला की आपण या पृथ्वीचे मालक नाही, आपण या पृथ्वीचा एक हिस्सा आहोत आणि ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आमच्यासारख्या काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत बेळगावच्या आजूबाजू, त्यांच्याबरोबर एक तर रविवार महिन्यातनं तुम्ही काढावा, तुमच्यासाठी तो अनुभव खूप चांगला असेल आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ते पण चांगलं असेल. परवा एक तन्वी म्हणून एक मुलीचा मला फोन आला होता की तिने सांगितलं की सर मला काही ना काहीतरी ह्या क्षेत्रामध्ये काम करायचंय, कारण माझी मुलगी 3 वर्षाची आहे आणि आत्ता आपण जे बघतोय त्याने जग कुठे चाललंय मला कळतंय आणि मला माझ्या मुलीला तसलं जग पुढे जाऊन द्यायचं नाही आहे. इतक्या दूरचा विचार करणारी म्हटल्यावर खूप छान वाटलं. तर लोक विचार जरी करायला लागले तरी खूप मोठी गोष्ट झाली. आणि OMG मध्ये 2 गोष्टी आहेत ते मी सांगतो तुम्हाला. OMG मध्ये पहिली गोष्ट, पश्चिम घाटात झाडं कुठली लावावी तर पश्चिम घाटातल्या प्रजातीची झाडं लावावी ज्याची रोपं पण मिळत नाहीत बाहेर, त्यामुळे आम्ही काय करायला सध्या पश्चिम घाटातल्या जवळजवळ 200 ते 300 प्रजातींचा अभ्यास करून त्याची रोपं तयार करून त्याच भागामध्ये जिथं जिथं जमीन अशी ओस पडलेली आहे तिथं ती छोटी छोटी जंगल आहे, जंगल कशी करावी, तिथं जशी जंगल आहे तशीच जंगल करावी, म्हणजे फॉरेस्ट फ्रॅगमेंटेशन म्हणतो आम्ही. एक अखंड जंगल असतं त्यातनं मधनं आपण रस्ता काढतो त्याचं विभाजन झालं, तर हा जो भाग आहे ह्याच्यामध्ये जी झाडं जशी आहेत ज्या प्रमाणात आहेत त्याचा अभ्यास करून पुढे जिथं कुठे रिकामी जमीन मिळेल त्याच प्रकारे तिथं लागवड केली पाहिजे, ह्याचा आमचा अभ्यास सुरू आहे. एक दुसरी गोष्ट, पश्चिम घाटामध्ये जर आपल्याला झाडांची लागवड करायची असली तर आपल्याला तिथल्या खेड्यातल्या लोकांचा विचार केला पाहिजे आणि खेड्यातल्या लोकांचा विचार करताना त्यांच्या पोटापाण्याच्या सोयीचा विचार केला पाहिजे. त्यामुळे आमचं असं चाललेलं आहे की एक अॅग्रोफॉरेस्ट्री नावाचा जो प्रयोग आहे तो आम्ही तिकडं राबवत आहोत, त्यातनं जे उत्पन्न निघेल ते पूर्ण उत्पन्न त्या शेतकऱ्याला जाईल यासाठी पण प्रयत्न सुरू आहे. तर छोटे शेतकरी जे आहेत त्यांना फळांची झाडं देऊन, कुठली फळझाडं, त्या भागातल्या प्रजातींची फळझाडं देऊन त्यातनं जे उत्पन्न येईल ते विकण्यामध्ये त्यांची मदत करून,
त्यातलं सगळं उत्पन्न पूर्ण शेतकऱ्याला जाईल. कारण शेतकरी नंतर आपल्याला झाडं लावण्यामध्ये मदत कशाला करेल. शेतकऱ्याची परिस्थिती पश्चिम घाटातली खूप गंभीर आहे. इथं बसून बोलायला फार सोपं आहे, तिथं फिरल्यावर कळतं. फार कठीण आहे तिकडं जीवन व्यतीत करणं, खूप कठीण आहे पश्चिम घाटामध्ये. तर त्यांची मदत करणं की त्यांच्यामुळे आपल्याला पश्चिम घाटाला जेवढं शक्य आहे तेवढं पूर्वीसारखं करणं साध्य होईल. एका राहुल खानोलकर म्हणून एकटा आहे बेळवाला, त्यांनी पश्चिम घाटाचा खूप अभ्यास केलाय. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ह्याच्याप्रमाणे आकड्याप्रमाणे पश्चिम घाटानं पूर्वीसारखं बनवायचं असलं तर आपल्याला बेळगाव ते गोवा चोरला या पट्ट्यामध्ये फक्त 1 कोटी झाडं लावायची आहेत. फक्त 1 कोटी झाडं नुसती लावायची नाही आहेत, ती झाडं मोठी पण करायची आहेत. आणि त्यासाठी सगळ्यात कठीण गोष्ट विनंती आहे की नवीन पिढी जी आहे की ज्यांच्यासाठी हे कार्य होत आहे की ज्यांच्यामुळे या पृथ्वीवरती पुढे जाऊन काहीतरी चांगलं होईल, त्यांनी यात जास्तीत जास्त संख्येमध्ये सहभागी व्हावं. ग्रीन सेवर्समध्ये काम करण्यासाठी वयाचं बंधन नाही, जातीचं बंधन नाही, तुमच्याकडे संपत्ती आहे त्याचं काय बंधन नाही. फक्त तुम्हाला वाटलं पाहिजे की मी काहीतरी करावं माझ्या माझ्या शहरासाठी, माझ्या देशासाठी, आपल्या पृथ्वीसाठी, असं कुठेतरी एक वाटलं पाहिजे की ज्यांनी लोकांना वाटो की महिन्यातनं कमीत कमी 1 रविवार आपण ग्रीन सेव्हिअर म्हणून जगू. आणि हीच माझी सगळ्यांकडे विनंती आहे. आता जसं की तुम्ही पाहिलात की समीर मजली सरांचं म्हणणं आहे की आपण पृथ्वीवर पाहुणे आहोत, आम्ही पृथ्वीचे मालक नाही आहे आणि आम्हाला काही हक्क नाही आहे की निसर्गाचा अशा प्रकारे निसर्गाला हानी पोहोचवण्याचा, त्यामुळे झाडे लावा. कारण झाडे लावल्यामुळे हे माणसालाच त्याचा फायदा होणार आहे, माणसाला जगायला एक आधार भेटणार आहे. त्यामुळे झाडांची कत्तल करणे थांबवली पाहिजेत. डेव्हलपमेंटच्या नावाने झाडांची कत्तल करणे योग्य नाही आहे. आणि जसं की आता सगळं वातावरण आहे, जसं की कोरोनाचा काळ आहे, हे सगळं थोपवण्यासाठी तरी स्वतःच्या जीवाची पर्वा म्हणून तरी तुम्ही झाडे लावण्याची गरज केली पाहिजे, तरच येणाऱ्या पिढीला काहीतरी प्रोत्साहन भेटेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर आमचा असा संदेश आहे की झाडे लावा आणि झाडे वाचवा. असेच अनेक स्पेशल रिपोर्ट पाहण्यासाठी पाहत रहा KNN City News मराठी.